प्रज्वलन होता है एखाद चांगल काम की सुरुआत प्रज्वलन ही होते। मुंबई के दहिसर विधानसभा में भारतीय जनता पार्टी की विधायक मनीषा ताई चौधरी ने यह देखी सेंट फ्रांसिस इंस्टीट्यूट में पंडित दीनदयाल रोजगार मेला का आयोजन किया था। इस कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र सरकार के उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी के हाथों हुआ। इस मौके पर उत्तर मुंबई के सांसद गोपाल शेट्टी सहित भारी संख्या में गणमान्य अतिथिगण उपस्थित थे। 1500 से अधिक युवकों ने इस रोजगार मेला में रजिस्ट्रेशन किया है। यहाँ पर 50 से अधिक कंपनियों ने अपनी स्टॉल लगाया हुआ है। देर शाम तक यहाँ पर 1000 से अधिक युवकों को नौकरियाँ मिलने की संभावना व्यक्त की गई है। आइए आपको हम सुनाते हैं इस संबंध में उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढ़ा और इस रोजगार मेला की आयोजक मनीषा ताई चौधरी ने और क्या कुछ कहा है। लेकिन हाथ मत बीच में। जॉब ट्रेनिंग धन्यवाद। अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। 3000 पेक्षा जास्त लोकांनी इथे संपर्क केला, 1500 लोकांनी रजिस्ट्रेशन केला आणि आमचा असा प्रयत्न राहील की कमीत कमी 500 लोकांनी इथे रोजगार मिळावा। त्याशिवाय स्वरोजगारसाठी आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे। hindurozgar.com आणि स्टॉल आहे, सरकारी स्टॉल पण आहे की लोकांनी ज्याने स्वरोजगार करायचा त्याने कसा मदत करू शकता। आमच्या ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा चालला आहे। 50 पेक्षा जास्त रोजगार मेळावे झालेले आहे। उत्तर मुंबईमध्ये माननीय सांसद गोपाल शेट्टीजीने सांगितलं त्याप्रमाणे सेकंड रोजगार मेळावा आहे। मनीषा ताई यांची टीम आपले स्थानिक आमदार त्याने फार चांगला प्रयत्न केल्याने इथले या इथे पण थांबणार नाही आहे। यानंतर पण आपण या सर्व मुला मुलींना कसा रोजगार मिळावा किंवा स्वरोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे। रोजगार मिळावा ह्या दहिसर विधानसभामध्ये राहणाऱ्या आमच्या तरुण तरुणींसाठी आहे आणि आज मला आनंद होतो आहे की रांजणगाव त्याचप्रमाणे पालघर त्याचप्रमाणे पनवेलपासून मुलं आलेली आहेत आणि hindu.com ह्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून स्वयंरोजगार आत्मनिर्भय भारत ह्याच्यातून आपल्यांना स्वावलंबी होण्यासाठी ती सुद्धा आज आपण केले आणि आज महेंद्र अँड महेंद्रमध्ये आमच्या 60 मुलांना ऑन द स्पॉट आज रोजगार मिळाला आहे। त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करते। महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या त्या डायरेक्टरचं पण अभिनंदन देते की आम्ही त्यांना विनंती केली होती आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे। आमचे खासदार गोपाल शेट्टीजी ह्यांना संसद रत्न हा पुरस्कार मिळाला हा आमचा दहिसरकरांचा उत्तर मुंबईचा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे। कारण की सर्वात जास्त मतं मिळून येणारे पहिले खासदार महाराष्ट्रातले हे आपले खासदार गोपाल शेट्टी जे आहेत आणि त्यांनी जे संसदेमध्ये आपले प्रश्न 0 hour मध्ये विचारले असतील त्याच्यामध्ये भगवद्गीता ही शाळांतील मुलांना अभ्यासक्रमामध्ये घ्यावी, मुलींचं लग्न 18 वर्षाचं हा एक नियम करून घेतला, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याला शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून होतं त्याला छत्रपती शिवाजी महाराज करणारे खासदार आमचे गोपाल शेट्टीजी आहेत। आपण बघत असाल तर जर गोपाल शेट्टीजींनी जी उद्यानं बनवलेली आहेत तिकडे कुठलीही झोपडपट्टी न वसवता सर्वात जास्त उद्यानं ही उत्तर मुंबईत आहेत आणि त्याचबरोबर सर्वात कमी पोल्युशन कुठे असेल तर दहिसर बोरिवलीमध्ये आहे ह्याचं एकमेव आमचे श्रेय खासदार गोपाल शेट्टीजींना जातं आहे। आज आमचा जो रोजगार मेळावा आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये शासनातर्फे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल किंवा अनेक कंपन्यांकडनं रोजगार देणारे आहेत, चांगले इंजिनियर मुलं आले आहेत, इंजिनिअरिंग मुले आले आहेत, नर्सेस आलेले आहेत, ह्या सर्वांना जॉब मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मी आपण सर्व देशाचे चौथे आधारस्तंभ आहात आपल्यासुद्धा मी शुभेच्छा देते आणि 27 तारीख हा जागतिक मराठी भाषा दिवस आहे ह्याचं औचित्य साधून आम्ही महिलांसाठी ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा भारुडाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवला आहे। आपण सर्वांनी 27 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता फ्रेंड्स बँकेट हॉलमध्ये यावं। धन्यवाद।